नमस्कार, आज मी दाखवणार आहे तुम्हाला शाकाहारी स्टाईलच्या सफुया। त्यासाठी मी हे वाटण तयार करून घेतले आहे। त्यामध्ये कांदा, कोथिंबीर, लसूण, आलं हे मी सगळं भाजून घेतलेलं आहे आणि त्याची तयार केलेली आहे। मिक्सरमध्ये काढून घेतलेलं आहे आणि हे आपण मसाला त्याच्यावरती 5 मिनिट आपण झाकण ठेवून घेऊया। तेल शिजेपर्यंत जरा वाट बघूया 2-3 मिनिट। आता हे आपण 15 मिनिटांनी काढलेलं आहे। त्यामध्ये जरा थोडस तुम्ही बघू शकता तेल आलेलं आहे। त्यात 1 चमचा थोडं लसूण, खोबर, एक आणि त्याच्यावरती थोडस एक टाकून घेऊया। त्याच्यानंतर आपण ही एक तुरीची डाळ शिजवून घेतली आहे। त्यात ती डाळ पूर्ण आपण टाकून घेऊया। अजून 5 मिनिट हे टाकून ठेवूया। आपण 5 मिनिटांनी काढलेलं आहे। त्यामध्ये आपण आता जरा पाणी टाकून घेऊया। जरा ते मी मिक्सरमध्ये बारीक केलेलं आहे। त्याच मिक्सरमध्ये भांडण्यात मी थोडं पाणी टाकून ते पाणी घातलेलं आहे। एक चपाती लाटून घेत आहे। चकुल्या टाकण्यासाठी ते आता उखळत आहे। ते उखळती त्याच्यामध्ये ही चपाती लटून घेतलेले त्याचे काप करायचे आणि ते त्याच्यामध्ये सोडून द्यायचे। असे कट करून घ्यायचे चपाती लटून। कट करून घेतल्यानंतर ह्याला
चांगल्या प्रकारे उखळी आलेली आहे. तर याच्यामध्ये आपण एक कट केलेले चकुल्याचे, त्याला आपण चकुल्या म्हणतो, ते आपण एक एक टाकून घेऊया. उखळी येईपर्यंत थांबाय, उखळी आल्यानंतरच टाकून घ्यायचं, म्हणजे ते एकमेकांना चिकटत नाही. तर हा आपण चकल्या सगळ्या पातेले टाकलेल्या आहेत. गॅस थोडा मंदाचेवर करायचा, चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं त्याच्यामध्ये, आणि हे मंदाचेवर ठेवून द्यायचं 10-15 मिनिट. आपण बघत आहोत हे ऑलमोस्ट झालेलं आहे. आपण आता गॅस बंद करू शकतो. हे अशा पद्धतीनं ह्या सातारच्या चकुल्या रेडी आहेत. प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.